T20 क्लब क्रिकेट स्पर्धेतील लढतीच्या तिकिटांचा काळा बाजार होत असल्याचा पर्दाफाश झी मीडियाने केला. विशेष म्हणजे आता तिकिटांचा काळा बाजारही आता हायटेक पद्धतीने केला जातोय. आता तिकिटांचा काळा बाजार हा केवळ स्टेडियमच्या जवळपास केला जात नाहीये, तर तिकिटांची विक्री ही सोशल मीडिया मार्फत केली जाऊ लागली आहे. यामुळे खरे क्रिकेट चाहते मात्र क्रिकेटपासून दूर राहत आहेत. जर तुम्ही क्रिकेटचे खरे चाहते असाल तर तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल की T20 दंगलमधील तिकीट मिळवणं किती कठीण आहे ते. लढत सुरू होण्यापूर्वी कित्येक तास आधी स्टेडियम जवळ जाऊन गैरमार्गानं किंवा ब्लॅक तिकीट खरेदी करणं ही पद्धत आता जुनी झाली आहे. कारण तिकिटाचा काळा बाजार सोशल मीडिया मार्फत केला जातोय. जेव्हा तुम्ही अधिकृत वेबसाईटवर तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा सगळी तिकीटं विकली गेली आहेत हे तुमच्या लगेच लक्षात येईल. याचाच फायदा उठवत मग तिकिटांचा काळा बाजार करण्यासाठी संबंधितांनी हायटेक मार्गाचा अवलंब केलाय. इंटरनेटवर बाय IPL तिकीट सर्च केल्यावर अनेक लोकांची प्रोफाईल्स, कम्युनिटी आणि ग्रुप समोर येतील ज्याद्वारे खुलेआम तिकीट अनधिकृतरित्या विकली जात आहेत. काळा तिकिटाच्या बाजारात शिकलेले लोक तिकिटाची दलाली करताना दिसतायत. या काळा बाजारात काही दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी या दलालांना संपर्क साधला असताना त्यांना 800 रुपयाचं तिकीट तब्बल 2800 रुपयांना मिळेल असं सांगण्यात आलं. दिनभर हमने कई सारे लोगों से टिकट्स खरीदने के लिए चैट की. सबसे पहले मैं आपको यहां दिखा देता हूं, इस बंदे का जो यहां पर यूजर नेम है वो है vivoipl2018_tickets. जब इससे हमने बातचीत करने की कोशिश की तो हमने इससे कहा कि वी आर इंटरेस्टेड फॉर 2 टिकट्स MI vs RCB. इसने हमें प्राइस बताई 2800 रुपीज़, जबकि इसकी असल में MRP है सिर्फ 800 रुपीज़, यानी 800 रुपये की टिकट 2800 रुपये में बेची जा गई है. इसके बाद यह आपसे पूछते हैं कि आपको हम कहाँ मिल सकते हैं और टिकट कहाँ दे सकते हैं. मैंने ये भी पूछा कि विथ स्टैंड, ये कौन से स्टैंड की टिकटें हैं. उसने ये भी बताया कि ये सुनील गावस्कर स्टैंड की टिकट है. और उसके बाद ये बंदा ये टिकट हमें 800 की टिकट 2800 रुपये में देने के लिए तैयार हो गया, लेकिन हमने कुछ बहाना बनाकर इसे मना कर दिया. विशेष म्हणजे अधिकृत वेबसाइट पर सगळी तिकीटं त्वरित विकली जात आहेत. यामुळे हे लोक आतील लोकांशी हातमिळवणी करून कित्येक तिकीट विकत घेत आहेत आणि आगामी लढतीची अनेक तिकीटही एकदम विकतात. याखेरीज कॉम्प्लिमेंटरी तिकिटाचाही काळा बाजार केला जातोय. खेळाच्या नावावर क्रिकेट चाहत्यांशी हा मोठा धोकाच मानला जातोय. बहुत सारे लोगों से बातचीत होने के बाद आखिरकार हमने एक शख्स के साथ मुलाकात फिक्स की. तय समय पर तय जगह पर हमारी जब इस बंदे के साथ मुलाकात हुई, इसने अपने एक और साथी को वहां पर बुलाया और उसके बाद 2000 रुपये की MRP की टिकट, 2 टिकटें जिसका टोटल प्राइस 4000 रुपये होता है, वो टिकट हमने 5000 रुपये में खरीदी. आखिर हमारी ये मुलाकात कैसे हुई और इसमें क्या कुछ बातचीत हुई वो आइए अब हम देखते हैं. 4.5 दे रहा हूँ, ले लो आप, नेक्स्ट टाइम मैं टेस्ट करूँगा. उनको बोलो चलो ठीक है, स्नेगा भी नहीं आपको 2800 दे दो. अरे यार बस चार इतना मत पड़ो, दे दो यार, हो जाएगा, दे देंगे. RCB का टिकट उनको दे 2300 लो, छुट्टा दे. आरसीबी का बात करता हूँ. टिकटों की कालाबाजारी अब भी जारी है. रास्ते बदल गए हैं, तरीका बदल गया है, मोडस ऑफ ऑपरेंडी बदल गई है. कैमरा पर्सन किरण उमरीकर के साथ राकेश त्रिवेदी, जी मीडिया, मुंबई. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.